तर मात्र चार धावेच्या सायणा संघाची धावसंख्या चारने पुढे पोहोचते, ती मात्र पाच अंकावरती पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव आली, त्यानंतर फलंदाजचा बाद झाला किरण आणि तिसऱ्या चेंडूवरती प्रहार चढवला जातोय। फलंदाज दीपेशच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार पाहिला, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जयेश पंचाने पार करून टाकलेला हा चेंडू, पुलरलेनचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला, धावचीची संधी निर्माण आणि अप्रतिम अशी हिट, विकेट क्रमांक दुसरा जातोय। जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय डीजे। तर नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतो आहे। जयेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षणाची साथ देखील मिळती आहे। परंतु एक या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती असणार आहे, कारण आपण संयम ठेवा, कारण आपल्या संघ आतमध्ये खेळतोय, त्यांना डिस्टर्ब करू नका, कारण खेळणारे 11 खेळाडू हे मात्र जीव की राणा प्राण करून खेळत असतात आणि आपण फक्त त्यांचा मात्र आनंद घ्यायचा असतो। षटकातील पुढील चेंडू जयेश पुण्याचा एकदा राईट मुहूर्त विकेट समारा करतोय, पुलर लेनचा चेंडू आहे, चांगला फटका, आउटफील्ड एकदम फास्ट, चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे, दुसरा चौकार या षटकातला जयेशच्या माध्यमातून। दुसरा धन्यवाद। तर नक्कीच फलंदाज या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय, हरीशच्या बॅटमधून निघालेला हा चौकार आपण पाहिला की जयेशच्या जोरावरती संघाची धावसंख्या 9 धावून पोहोचते। ह्या वेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, या षटकातला तिसरा चौकार पाहिला ज्याच्या जोरावरती संघाची धावसंख्या पहिल्या षटक समाप्तीनंतर 2:13 या अंकावरती पोहोचते डीजे। तर निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा फळक मात्र 3 चौकार नक्कीच आले। फलंदाज हरीशच्या बॅटमधून 2 चौकार आणि दीपेश यांनी मात्र 1 चौकार खेचून त्यानंतर मात्र त्याला धावचित व्हावं लागलं होतं। नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आणला जातोय, गोलंदाज आतिश याच्या हातामध्ये चेंडू दिला आहे। स्ट्राईक एंडला आपण पाहिलं फलंदाज नितेश, नॉन स्ट्राईक एंडला हरीश, जोडी खेळपट्टीवरती षटकातला पहिला चेंडू टाकला जातो आहे। या वेळेस बीमर चेंडू खराब चेंडूचा मात्र प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे, पंच रितेशकडून मात्र बीमर चेंडूचा इशारा येतोय। 1+1 म्हणजे चेंडू गेलाय डिक्लेअर झोनमध्ये, येणारा चेंडू मात्र फ्रीट असेल, 2 धावा अंकित केल्या जात आहेत। खराब पद्धतीचा चेंडू अतिशयच्याकडून पाहायला मिळाला या 2 धावांच्या जोरावरती। या ठिकाणी नक्कीच आई गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पडा संघाची धावसंख्या फळकावरती लागते आहे, ती 15 या अंकावरती। येणारा चेंडू मात्र फ्रीट आहे, मोठा फटका मारण्याची मात्र या ठिकाणी तयारी असेल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता। फलंदाज या ठिकाणी चकलाय, फसलाय, एक धाव निश्चित प्राप्त होईल। एक धावीच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 1 पुढे पोहोचते, ती मात्र 16 या अंकावरती। दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, 4 षटकाचा या ठिकाणी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। स्पर्धेचा तिसरा दिवस आणि उद्या नक्कीच या खेळपट्टीवरती, या मैदानावरती आणि एक मान्यवर येतील आणि या मैदानावरती मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय आणि कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम राखतोय। ह्यावेळेस अति वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला, वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु चेंडू दिशा भरकटली जाते आहे आणि एक धावीच्या सहाय्यानं मात्र संघाची धावसंख्या 1 पुढे पोहोचते, ती मात्र 17 या अंकावरती। नक्कीच मित्रांनो, प्रकाश मात्र कधी सांगत नाही, परिचय स्वतःचा करून देत नाही, कारण त्याची जळणारी वातच त्याचा परिचय करून देते आणि खेळाडू मात्र खेळाडूवृत्ती दाखवायची असेल तर त्याचा संयम महत्त्वाचा आहे, त्यावेळेस त्याचा परिचय ओळखला जातो। यावेळेस पुढे स्टेप अप होऊन करण्याचा प्रयत्न होता, चेंडूचा बॅटचा मात्र संपर्क नाही आहे, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, कमबॅक मात्र नक्कीच गोलंदाज अतिशयच्याकडून पाहायला मिळतोय। धावसंख्या मात्र स्थिरावली जाते आहे, ती 17 या अंकावरती। षटकात पुढील चेंडू टाकण्यासाठी मात्र थोडासा कानमंत्र देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहिला,
तर नितेश स्ट्राइक एंडला आहे, नॉ स्ट्राइक एंडला हरीश, ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. हरीश मात्र चांगले योगदान देतोय पुण्याच्या एकदा. या वेळेस काय चेंडू टाकला जातोय, वेग पहा किती परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, धावसंख्या स्थिरावली जाते. ती मात्र या ठिकाणी पाहिलं तर 17 अंकावरती या वेळेस कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज अतिशयच्याकडून. सुरुवात मात्र खराब झाली होती, त्यानंतर कमबॅक जबरदस्त पाहायला मिळतोय. पुण्याच्या एकदा राईट मोर द विकेट समार असेल षटकातील पुढील चेंडू. यावेळेस बॅटची आतली कडा, सलग तिसरा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी आहे, नक्कीच कौतुक करावं तितकं कमी असेल गोलंदाज अतिशयच. कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 13 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये पाहिलं तर 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 4 चेंडूवरती 4 धावा. बे कुठेतरी एक चांगली, मात्र या ठिकाणी गोलंदाजी फॅक्ट आपल्याला दिसून येते. गोलंदाज अतिशयच्या माध्यमातून जी जबाबदारी मात्र कर्णधाराने त्याच्यावरती टाकली होती, जो विश्वास मात्र त्याच्यावरती टाकला होता, तो विश्वास सार्थक करतोय. यावेळेस करारा प्रहार, पकडो कॅच, जितो मॅच. विकेट क्रमांक 3 जातोय फलंदाज नितेश. बॅक टू पॅवलियन डिझ. आणि तिसरा फलंदाज बाद होतोय. आता मात्र फलंदाजीला येतोय प्रदीप, की ज्या फलंदाजाने चेंडूचा खेळतोय, 5 चेंडूचा खेळ झालाय, शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय प्रदीप. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता हा फलंदाज. पुन्हा इथं त्याला पाचारण केलं जातंय. षटकात तिला शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल गोलंदाज अतिशयचा. पुण्याचा एकदा राईट मोर द विकेटचा मारा आहे, यावेळेस फसला आहे फलंदाज, परंतु चेंडू जाईल त्या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव अंकित केली जाते आणि त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी स्वयंसेवक आमचा धावपळ करताना दिसतोय. एक धाव एक नक्कीच प्राप्त होईल. एक धावीच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 1 पुढे पोहोचते 18 अंकावरती. धावसंख्या पोहोचते 18 2 षटकांचा खेळ समाप्त. आणि यात मात्र 18 धावांमध्ये एक्स्ट्रा धावांचा विचार केला तर निश्चितच 3 धावा एक्स्ट्रा येत आहेत, माफ करा 2 धावा एक्स्ट्रा येत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटक समाप्तीनंतर धावफळक पाहिला तर 18 गडी बाद झाले आहेत. पहिला फलंदाज बाद झाला होता तो मात्र फलंदाज किरण बाद झाला. त्यानंतर मात्र दीपेश याला मात्र धावचित व्हावं लागलं आणि त्यानंतर नितेश बाद झाला. असं मात्र आपण आघाडीचे 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पाहतोय. परंतु हरेश एक बाजूने या ठिकाणी गड लढवतोय, किल्ला लढवतोय. कारण हरेश यांनी आत्तापर्यंत पाहिलं तर आपल्या संघासाठी वैयक्तिक 11 धावा जमा केल्या आहेत. मी कुठेतरी आपल्या संघाला एक चांगली फलंदाजी करून देतोय, परंतु इतर फलंदाजीचे 7 मात्र त्याला मिळताना दिसत नाही आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. हरेश मात्र चांगली फलंदाजी करतोय, परंतु इतर फलंदाजीचे 7 देखील त्याला मिळणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. 2 षटकांचा सामना झालाय, शेवटचे 2 षटक बाकी आणि 3 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवरती गोलंदाज सूरज याला आणलं जात आहे. या सूरजने मात्र चांगली गोलंदाजी केली होती. यानंतर होणारा सामना असेल श्रावणी 11 पिळंजे विरुद्ध. यावेळेस मात्र चांगला प्रहार पाहायला मिळतोय, एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न असेल कारण चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. एक धाव्याच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 1 पुढे पोहोचते ती 19 अंकावरती. पंचांचा निर्णय काय ते देखील पाहणं गरजेचं राहील. तर निश्चित या ठिकाणी पाहिलं तर एक धाव अंकित केली जाईल. एक धावीच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 1 पुढे पोहोचते ती 19 या अंकावरती. सूरज याचा मात्र पहिलाच चेंडू होता. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज सूरज याला पाहतोय आणि मागील सामन्याचा हिरो या ठिकाणी आपण पाहतोय प्रदीप याला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आहे, धावा मात्र मिळतील ती मात्र केवळ आणि केवळ 1, कारण चेंडू गेलाय डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये. एक धावी संघाची धावसंख्या 1 पुढे पोहोचते ती मात्र 20 अंकावरती.
षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट समोर असेल गोलंदाज सूरजचा या वेळेस। नक्कीच माझे सहकारी समालोचक आणि माझे ज्येष्ठ मित्र जवळचे मित्र संदीप पाटील मॅन फ्रॉम केळे या स्पर्धेचा यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत, धन्यवाद संदीप पाटील मॅन फ्रॉम केळे। तर नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर या ठिकाणी धावसंख्या स्थिरावली जाते 21 या अंकावरती। 3 चेंडूचा खेळ झाला आहे आतापर्यंत षटकातला, मात्र 3 चेंडूचा खेळ झाला, येणारे 3 चेंडू मात्र कोणत्या पद्धतीने टाकले जातील हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं राहील। एक सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट समोर असेल गोलंदाज सूरज सज्ज होतो या वेळेस, मात्र पुलर लेनचा चेंडू होता पंधरा स्वप्नील कापडे याच्याकडून थोडीशी चूक होती आहे, एक धाव अंकित केली जाते, एक धावीच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 1 पुढे पोहोचते 22 या अंकावरती। स्वप्नील कापडेकडे मात्र चेंडू सुटला आणि लगेचच फलंदाजाने मात्र एक धाव पूर्ण केली जाते। स्ट्राईकला फलंदाज असेल हरेश आणि नॉन स्ट्राईकला पाहिलं तर प्रदीप, या वेळेस आपलातून गोलंदाजी केली जाते सूरज याच्याकडून, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते। आज सूरज पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, या सामन्यामध्ये देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। या वेळेस मात्र मोठा फटका आलाय, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये 1 धावीसाठी, 1 धावीच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र 1 पुढे पोहोचते 23 या अंकावरती। 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी होतोय, शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी बाकी असेल गोलंदाज सूरजचा, शेवटचा चेंडू मात्र टाकला जाईल त्या ठिकाणी। निश्चितच समोर फलंदाज आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहेत। एक बाजूला पाहिलं फलंदाज हरेश वैयक्तिक 2 चौकार आपल्या खेळीमध्ये साजरे करतोय, दुसऱ्या बाजूला प्रदीक हार्ड हिटिंग बॅट्समन आहे, कारण नक्कीच आपण पहिल्या सामन्यामध्ये त्याचा खेळ पाहिला होता, कारण पहिल्या सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून 6 षटकार प्रेक्षकांना पाहायला, 3 षटकार पाहायला मिळाले होते। यावेळेस मोठा फटका आलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी मॅक्सिमम 6 धन्यवाद। तर नक्की 3 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय आणि आपल्या माहितीसाठी सांगतोय धावसंख्या पोहोचते 29 अंकावरती, कारण पहिले 5 चेंडू अप्रतिम टाकले होते गोलंदाज सूरजने, शेवटचा चेंडू मात्र थोडासा शॉर्ट मिळाला फलंदाज हरीशला आणि चेंडू मात्र धाडलाय डीप मिड विकेटवरून 6 धावांसाठी। काय फटका खेळला होता, लगेचच चेंडूला पिक केलं आणि चेंडू टाकलाय तो 6 धावांसाठी, आपलातून फटका आपण पाहतोय फलंदाज हरीश याच्या बॅटमधून। 3 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय, 4th षटक या इनिंग्स मधलं अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओमकार याच्या हातामध्ये चेंडू दिलाय, येणारे 6 चेंडू मात्र खूप महत्वाचे दोन्ही संघासाठी, कारण येणारे 6 चेंडू वरती मात्र टार्गेट या ठिकाणी जाहीर केलं जाईल। एक जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला जय हनुमान स्पोर्ट्स क्लब दुगाड संघाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे, थेट प्रेक्षपण या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेता येतो आहे आणि अनेक प्रेक्षक देखील यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत आणि नक्कीच त्यांना देखील मी धन्यवाद देतो, कारण या स्पर्धेचं नक्कीच कौतुक संपूर्ण स्पर्धेमध्ये केलं जात आहे, कारण अतिशय कमी लोकांचे असलेले हे वस्ती असलेले हे गाव आणि या गावाने एक जबरदस्त ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आहे, खूप संघर्ष त्यांच्याकडून पाहायला मिळाला आहे। षटकातला पहिला चेंडू टाकला जातो आहे, पहिलाच चेंडू लॉब केला आहे, यावेळेस चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी मॅक्झिमम 6 डिज धावांसाठी, ज्या फलंदाजाने पहिल्या सामन्यामध्ये अफलातून फलंदाजी केली होती तो फलंदाज पुन्हा एकदा फायर करतोय, काय फटका खेळलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क 35 धावांवरती।
धावसंख्या मात्र या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती ओमकार याचा मात्र षटकार येतो आहे. षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. या ठिकाणी नक्कीच परिवर्तन करावं लागणार आहे. गोलंदाज ओमकार याला डाव्या हाताने गोलंदाजी केली जाते. पुण्याच्या एकदा पंचांना पार करून क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक तुम्हारी तो एक हमारी. फलंदाज प्रदीप बॅक टू पावलानं मोठा धक्का. दादूचा पाडा या संघाला. जबरदस्त फलंदाजी चालू आहे. या षटकामध्ये पाहिलं तर दुसरा षटकार येतोय. फलंदाज हरीश याच्या बॅट मधून. हरीश मात्र अफलातून फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू पंचांना पार करून टाकलेला. हा चेंडू यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी रणनीती मात्र खूप खराब आहे. नक्कीच पायचा फलंदाज कोणता बाद होतोय. अर्थातच एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल. एक धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या मात्र 43 वरती पोहोचते. पंचांचा निर्णय मात्र अंतिम असेल. कारण क्रॉस झाला नसेल तर फलंदाज बॅक टू पॅवलियन जावं लागेल. फलंदाज हरीश याला षटकातले 5 चेंडूचा खेळ झाला आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. अँड नक्कीच या ठिकाणी विकेट क्रमांक पाहिला तर 5 फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. आई गाव देवी दादूचा पाडा या संघाचं डिज. शांत बाकी चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. शांत बाई बाय जिसके आते धन्यवाद डिज. तर धावसंख्या फरकावरती लागते. 43 अंकावरती शेवटचा चेंडू बाकी आहे या इनिंग्स मधला. स्वयंसेवकांना एक विनंती आहे, चेंडू अडवताना आपल्या जीवाची काळजी घ्या. कोणत्या प्रकारची दुखापत होईल अशा पद्धतीचं मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करू नका. स्वयंसेवकांना एक विनंती आहे. सन्माननीय गणेश जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे कपिल जाधव यांचं देखील आगमन झालं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. षटकातील अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू टाकला जाईल. टाकला जातोय. पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकला. हा चेंडू बिरकावलाय आणि चेंडू मात्र पायचा पंचांचा निर्णय. तो 4 धावांसाठी दणदणीत चौकार. धन्यवाद अटीस. तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी होणार आहे. श्रावणी 11 पिळंजे आणि स्टार 11 मापोली दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती. आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं. श्रावणी 11 पिळंजे बनाव स्टार 11 मापोली दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल, त्यामुळे आपण घाई करायचे.
हॅलो हॅलो, स्वयंसेवकांना विनंती आहे, आपण सीमारेषेचा नक्कीच ताबा घ्या, परंतु स्वतःला हानी होईल अशा पद्धतीचा मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करू नका. कारण या ठिकाणी एक स्वयंसेवक आमचा जखमी झाला आहे, त्या अनुषंगाने आपल्याला सूचना आहे. निश्चित यानंतरचा होणारा सामना स्टार 11 मापोली विरुद्ध या ठिकाणी पिळंजे या सामन्याचं नाणेफेक करतील सन्माननीय गणेश जाधव आणि त्यांच्या सभेत असतील कपिल जाधव. यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी जायचं. प्लीज गणेश जाधव, कपिल, गणेश पाटील आणि त्याचप्रमाणे कपिल जाधव यांना आपण नाणेफेक करताना पाहणार आहोत टॉस बॉक्समध्ये. हॅलो, तर नक्कीच दुसऱ्या फेरीतील आपण दुसरा सामना या ठिकाणी पाहतोय. स्टार महापोली, स्टार 11 महापोली विरुद्ध या ठिकाणी नक्कीच पिळंजे दोन संघादरम्यान या सामन्याचं नाणेफेक सन्माननीय गणेशजी पाटील कपिल जाधव यांच्या शुभहस्ते केलं जात आहे. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर जय हनुमान स्पोर्ट्स बी म्हणजे अर्थातच पिळंजे संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन स्थानापन व्हायचं, आपलं हार्दिक स्वागत असेल. तर दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आपण या ठिकाणी बसायचं. प्लीज पिळंजे संघाचा संघ नाईक आणि त्याचबरोबर स्टार 11 महापोली संघाचा संघ नाईक. तर या ठिकाणी आकाश आपण टॉस जिंकलाय, तर सर्वप्रथम आपला निर्णय कोणत्या पद्धतीचा असेल? फिल्डिंग. तर आपण या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहात. आपल्या समोर एक तगडा संघ आहे, बलाढ्य संघ आहे, स्टार 11 महापोली संघाने चांगला पहिल्या फेरीमध्ये खेळ केला आहे. आता या सामन्यामध्ये खेळताना स्टार 11 महापोली संघाला किती धावांपर्यंत आपल्याला रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी आपल्यामध्ये असे कोणते गोलंदाज? दीपक आहे, अजित आहे, राहुल आहे, मी स्वतः. तर आपण पहिला सामना जबरदस्त विजय केला, एक चांगला गोलंदाजी अटॅक पाहायला मिळालं. आपण या खेळपट्टीचा या मैदानाचा अनुभव घेतला आहे, तर या खेळपट्टीबद्दल किंवा या मैदानाबद्दल काय सांगू शकाल? आयोजन खूप चांगलं आहे, जागा पण कमी आहे, त्यानुसार व्यवस्थित आयोजन केलं त्यांनी. धन्यवाद या ठिकाणी आकाश. तर या स्पर्धेमध्ये आपण यावर्षी चालू वर्षामध्ये एक चांगल्या नवदीत संघामधून प्राधान्य करत आहे, तर यावेळेस आपण या स्पर्धेमध्ये खेळताना काय अनुभवत आहे? अनुभव तर धन्यवाद आकाश. तर पुन्हा एकदा आपण स्टार 11 महापोली संघाच्या संघटनेकडे आपण फिरतोय. तो आपको यहाँ पे पहले बल्लेबाजी करना है, तो कितना या यहाँ पे रन बनाना चाहोगे? ज़्यादा से ज़्यादा रन बना के प्रेशर लाना चाहेंगे सामने वाली टीम पर. ऐसे कौन से बल्लेबाज आपके टीम के? नहीं, हमारे पास सभी बल्लेबाज अच्छे हैं, जो चलाओ वो स्कोर बनाएगा ज़्यादा. इस ऑर्गेनाइजेशन के बारे में क्या कहना चाहोगे? बहुत ही अच्छा टूर्नामेंट रखा है. ठीक है, दोनों टीम विजय साठी हार्दिक शुभेच्छा असतील. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती जाताना पाहतो या ठिकाणी. त्रिमूर्ती स्पोर्ट्स
लुकाड फटक संघाकडून या ठिकाणी नक्कीच जयेश आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आतिश ही सलामीची जोडी या ठिकाणी खेळपट्टीवरती पाहतोय. सामन्याला सुरुवात होते, षटकातला पहिला चेंडू टाकला जातोय किरण. पहिलाच चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या सत्रामध्ये निघतोय. जबरदस्त स्विंगिंग ऑली गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच ह्या गोलंदाजीची ॲक्शन पाहिली तर नक्कीच हिमांशू पाटीलची आठवण देऊन जाईल अशी गोलंदाजी ॲक्शन नक्कीच पाहायला मिळते. मॅन फ्रॉम अलीमगर एक जबरदस्त गोलंदाज आपल्या तालुक्याला प्राप्त झाला. त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजचा किरण याच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर समोर फलंदाज जयेश. मात्र आपले हात खुलावे लागतील कारण पॉवर प्लेचा षटक चालू आहे आणि चेंडू मात्र ढकलला यावरून. चेंडू जाईल ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जबाबदारी मात्र स्वीकारावी लागणार आहे. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा यावेळेस मोठा फटका आलाय. धावा मात्र किती मिळतील आणि फलंदाज त्या ठिकाणी ओमकार बॅक टू पॅवलियन मोठा हादरा तो मात्र दुगाड फटा संघाला. बात केले जात आहेत गोलंदाज आदेश जकडूर अप्रतिम असं गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळतो. पहिलाच मात्र चेंडूवरती पायचित केलं त्यानंतर मात्र झेलबाद केला जातोय फलंदाज ओमकार याला. नवीन फलंदाज चिंटू याला आणलं जात आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडूचा बॅटचा मात्र संपर्क नाही आहे. सलग तीन चेंडू मात्र निर्धाव टेकल्या जातात आणि नक्कीच या ठिकाणी आई गावदेवी दादूचा पाडा संघाचा विचार केला तर सर्वात इन्फॉर्म संघ या विभागातील म्हणून ओळखला जातो. कालच्या दिवसामध्ये देखील ते कोशिंब येथे झालेल्या स्पर्धेमध्ये क्वालिफाईज झालेत. कालचा दिवस देखील त्यांच्यासाठी चांगला गेला आहे. आजचा दिवस मात्र पाहूया पुन्हा एकदा नशीब आजमावल का या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट समार असेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. सलग चौथा चेंडू निर्धाव टाकला जातो आहे. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर कांबे संघाच्या ऋतिकने निर्धाव षटक टाकलं होतं अर्थातच मिडन ओव्हर टाकली होती या स्पर्धेतली पहिली आणि यावेळेस गोलंदाज आदेशाचा विचार केला तर चार चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकतोय. शेवटचे दोन चेंडू जर निर्धाव टाकले तर दुसरा गोलंदाज या स्पर्धेतला ठरू शकेल गोलंदाज आदेश. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. समोर फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी नक्कीच सूरज याच्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी पाचवा चेंडू निर्धाव टाकलाय. काय अफलातून गोलंदाजी आहे कारण टार्गेट होतं 12 चेंडू आणि 30 धावा. परंतु या षटकामध्ये आदेशने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली संपूर्णपणे पूर्णपणे या सामन्यावरती आपली छाप सोडली आहे आणि सामना मात्र आपल्या हातामध्ये घेतला आहे. शेवटचा चेंडू जर निर्धाव टाकला तर दुसरा गोलंदाज ठरू शकेल या टुर्नामेंटमधला गोलंदाज आदेश निर्धाव षटक टाकण्यामध्ये. आणि नक्कीच अभिनंदन, वेल प्लेट आदेश. दुसरा गोलंदाज या ठिकाणी ठरतोय या स्पर्धेतलं निर्धाव षटक टाकण्यामध्ये. पहिला असेल कांबे संघाचा ऋतिक आणि दुसरा ठरतोय दादूचा पाडा संघाचा आदेश. जबरदस्त गोलंदाजी. तर विद्यमान सरपंच सन्माननीय राजेशजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत दुगाड यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालंय व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. तर 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता इथून पुढे सामना जिंकण्यासाठी. अभिनय तो कभी नाही या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती चढाई करावी लागणार आहे दुगाड फटा संघाला कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपेश. पुन्हा एकदा षटकातला पहिला चेंडू टाकला जाईल. पंचाना पार करून टाकलेला हा चेंडू मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना पाहिला आपण. त्यानंतर श्रावणी 11 पिळंजे बनाम स्टार 11 मापोली द बिग मॅच मोठी मॅच असेल. दुसऱ्या फेरीतील दुसरी सामना असेल हा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी दीपेश याला. षटकातला दुसरा चेंडू टाकला जातोय. यावेळेस प्रहार नक्कीच पाहायला मिळालाय. मिडॉन क्षेत्राकडे चेंडू जातोय. चेंडूकडे क्षेत्ररक्षक पोहोचतोय.
तत्पूर्वी एक धाव घेतली जाते। एक धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या एक न पुढे पोहोचते ती 19 अंकावरती। आता मात्र चार चेंडू आणि तब्बल 29 धावांची आवश्यकता, एक अशक्य असं आव्हान या ठिकाणी नक्कीच निर्माण झालंय। ते मात्र या ठिकाणी दुगड फटा संघासमोर राईट मोर द विकेटचा मारा, षटकातील पुढील चेंडू यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय। एक धाव प्राप्त होईल, एक धावीच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचते। ती मात्र त्रिमूर्ती स्पोर्ट्सचा कुंद या ठिकाणी दुगड फटा संघाची। अजून देखील षटकातले या सामन्यातले 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। अप्रतिम अशी गोलंदाजी केली आहे, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला दादूचा पाडा या संघाकडून। एक जबरदस्त संघ म्हणून आपण ओळखला जातो। यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला जाईल, मिसफील्ड होत आहे, एक धाव नक्कीच अंकित केली जाईल। आणि एक धावीच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 1 पुढे पोहोचते ती 21 अंकावरती। उद्या देखील या स्पर्धेमध्ये अनेक नामवंत संघ सहभाग घेतील, अर्थातच उद्या ऍक्शनमध्ये असेल आयोजकांचा संघ, दुगाड संघ असेल, जय हनुमान स्पोर्ट्सचा दुगाड संघ उद्या आपल्याला ॲक्शनमध्ये दिसेल। अनेक नामवंत दिग्गज खेळाडू आपल्याला उद्या खेळताना दिसतील। यावेळेस चांगला चेंडू आहे, फुल्लर लाईनचा चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता होती आहे, धावसंख्या मात्र स्थिरावली जाते आहे। सामन्यातला शेवटचा चेंडू या ठिकाणी बाकी आहे, यानंतर नक्कीच सामना संपल्यानंतर आमच्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल स्टार 11 महापोली बनाम श्रावणी 11 पिळंजे। एक चांगला सामना, रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ अतिशय नामवंत आणि बलाढ्य आहेत। षटकातील शेवटचा चेंडू टाकला जातोय, यावेळेस नक्कीच विजयी होतोय तो, मात्र या ठिकाणी दादूचा फटा संघ विजय होतोय। अँड हार्ड लक दुगड फटा संघ, तर नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर वेल प्लेट दादूचा फटा संघ। दुसऱ्या फेरीमध्ये आपण यश संपादन केलंय, पुढील वाटचालीस आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील। अँड हार्ड लक त्रिमूर्ती स्पोर्ट्स दुगड फटा संघ। तत्पूर्वी या ठिकाणी आम्ही स्वागत समारंभाकडे वळतोय आमच्या या स्पर्धेसाठी विशेष जे